नमस्कार, ही सुंदर फुले आहेत पांढऱ्या चाफ्याची आणि या चाफ्याचं वय आहे 300 वर्षाहून अधिक। पुण्यातील पर्वतीवर हा वृक्ष तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणून या वृक्षाला बाप वृक्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण याचं वय 300 वर्षाहून अधिक आहे आणि पुण्यातली जेवढी पण वृक्ष आहेत त्यापेक्षा सर्वात जास्त वयोमान या वृक्षाचं आहे। ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ श्री द महाजन सर यांनी सांगितलं की हा वृक्ष पोर्तुगीजांनी भारतात आणला आणि त्यावेळेस त्यांच्याकडील एक वृक्ष पेशव्यांनी या ठिकाणी पर्वतीवर लावलेला आहे आणि याचं खोड पाहू शकता। याचं खोड अतिशय मोठं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की हा वृक्ष खूप जुना आहे, त्यामुळे या वृक्षाला हेरिटेज वृक्ष म्हणून घोषित करायला हवं, कारण गेल्या वर्षी राज्य सरकारने 50 वर्षावरील वृक्षांना हेरिटेज घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार हा वृक्ष तर पुण्यातील सर्वात जास्त वयाचा आहे, त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने पाटी लावून हा वृक्ष हेरिटेज आहे असं त्या ठिकाणी नमूद करायला हवं आणि पुणेकरांनी नक्की हा वृक्ष पाहायला हवा। त्यासाठी मात्र 100 हून अधिक पर्वतीच्या पायऱ्या चढाव्या लागतील आणि वरती गेल्यावर विठ्ठल मंदिराच्या मागे तुम्हाला हा वृक्ष पाहायला मिळेल आणि सध्या अशी सुंदर फुलं या वृक्षावर बहरलेली पाहायला मिळतील। आणि या ठिकाणी ही पाटी आहे जी वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुणेकर यांनी लावलेली, जेणेकरून तिथे येणाऱ्या नागरिकांना या वृक्षाची शास्त्रीय माहिती नाव समजू शकेल। या वृक्षाचे खोड त्याच्या फांद्या पाहिल्या की त्याच्यावर तुम्हाला एक आऱ्या दिसतील, या ज्या छोटे छोटा आहे त्याला आऱ्या म्हणतात आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा वृक्ष अतिशय जुना आहे आणि हा पुण्याचं भूषण ठरू शकतो, त्यामुळे पुणेकरांनी याला जपलं पाहिजे, त्याला पाहिलं पाहिजे आणि महापालिकेने सुद्धा याचं जतन केलं पाहिजे। तर नक्की हा वृक्ष पर्वतीवर जाऊन पहा।